आउट चलती हो चलती हो इथून तो तोड़ने बघायचं मला आओ मला मला फक्त एवढंच विचारायचं होतं की विचारायचं होतं की बघायचं होतं नेमके काय आणि कसे हाल झालेत ते प्लीज तुम्ही असं नका बोलू स्वतःच्या पायांवर उभा राहू शकत नाही मी म्हणजे मला तुझ्या आधाराची गरज लागणार आणि तो आधार मला देऊन तू माझ्यावर जन्मभरासाठी उपकार करणार असं वाटतंय ना तुला नाही असं नाहीये तुम्हाला आधार देणं कर्तव्य आहे माझं आयुष्यभर उभं नाही राहता आलं तरी चालेल मला पण तुझ्या आधाराची गरज नाहीये जातो इथून अहो मी तुमच्यासाठी हे आणलंय काय आता माझ्यासाठी आणखीन काय करणार आहेस तू हा या जगासाठी मी आज पांगळा झालोय ग पण तू तर मला मनानं केव्हाच पांगळा करून टाकलेस जा चालती हो मंजिरी मंजिरी तू इथे अशी बाहेर बसून का रडतेस मंजिरी काय झालंय सांग ना काय नाही यांना अशा अवस्थेत नाही बघवलं मग तू गेलीसच का त्याच्या समोर मग काय करू मी यांना अशा अवस्थेत नाही बघू शकत पण आता या सगळ्याचा त्याला किती त्रास होतोय हे मी तुला सांगायला नको ना मंजिरी मी जेवढं सांगते तेवढं करशील काय हे बघ तुझी मनस्थिती मी पूर्णपणे समजू शकते पण आत्ता सगळ्यांच्या हिताचा मला एकच पर्याय दिसतोय म्हणजे सत्यजीत इथे असेपर्यंत प्लीज प्लीज त्याच्या समोर येऊ नकोस मावशी किती त्रासात आहे हे तर तू बघतेस आणि तिला समजवणंही शक्य नाही आणि सगळ्यात जास्ती महत्वाचं म्हणजे जर सत्यजितला स्वतः तू त्याच्या समोर नकोयस तर त्याला कशाला आणखी त्रास द्यायचा ना म्हणजे मला असं वाटतं तू नको येऊस इकडे ठीक आहे मी करीन तसंच हे बघ तो एकदा या संकटातून बाहेर पडला ना की मी खरंच तुझ्याकडे काही मागणार नाही फक्त त्याला एकदा बाहेर पडू दे तोपर्यंत तू एवढं करशील ना ठीक आहे मी करीन तसंच प्रिया मी अंबामातेच्या मंदिरात गेले होते हे देवळातनं कुंकू आणलंय आशीर्वादाचं प्लीज त्यांना लावशील ना हो आणि हा प्रसाद पण आहे प्लीज विसरू नकोस हा नाही अरे
सावकाश सत्यजित नर्सला तरी हाक मारायची ना. चला ब्रेकफास्ट करून घ्या. मी मस्त थालीपीठ आणले ती खाऊन घे. काय झालं असा का बघतोयस? अरे मी तुझ्या आवडीची थालीपीठ करून आणली आहे, मस्त खाऊन घे आणि लवकर बरा हो. खरं सांगू तुला असं बेडवर पडलेलं बघून बरं नाही वाटत. सवय करून घे मला असंच बघण्याची. हे काय वेड्यासारखं बोलणं आहे, असं नाही बोलायचं. चल तू खाऊन घे बघू. अरे हो आणि मी ना आज सकाळी मंदिरात गेले होते इकडे यायच्या आज. मंगळवार होता आणि खूप गर्दी होती पण तरी मला जायचंच होतं. देवीला सांगितलं माझ्या सत्यजितला लवकरात लवकर बरं कर. तसं जर नाही केलंस ना तर मी पायरी चढणार नाही तुझी. हे बघ प्रसाद आणि कुंकू. अरे पण सत्यजित हे काय? माझा नाहीये विश्वास असल्या भाकड गोष्टींवर. देव कुठे आहे? देव हा कुठे आहे? देव जर या जगात देव आहे तर मग माझी ही अशी अवस्था काय? मी असं काय पाप केलं की माझ्या वाट्याला हे भोग घातलेत त्या देवानं? देव ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे जी आपल्या आई वडिलांनी आपली केली, जी आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांची करणार आहोत. साला काय हिपोक्रिट जग आहे. नको नको त्या गोष्टी भोगत राहायचं आणि तरी सुद्धा देव देव करत राहायचं. नाहीये देव या जगात. माणसं खरी आहेत प्रिया, तुझ्या माझ्यासारखी माणसं खरी आहेत आणि माणूस खूप नीच असतो, कळलं? आणि त्या नीचपणापासून तुझं हे दोन पैशाचं कुंकू माझी रक्षा नाही करू शकत. त्यामुळे ह्या असल्या फालतू गोष्टी पुन्हा माझ्या समोर आणायच्या नाहीत. पेशंटला कुठे फिरायचं असेल तर ही व्हीलचेअर. तुझा देव खोटा आहे प्रिया. ते खरं आहे, ते सत्य आहे. माझ्यासाठी आता तेच सत्य आहे. साहेब एक विचारू का? हा बोल. साहेबांची तब्येत कशी आहे आता? हा मी प्रियाला फोन केला होता, तिचा बिझी लागत होता. मी करून बघते फोन. प्रिया कसं आहे आता? त्यांनी नाश्ता वगैरे केला ना? हो केला, आत्ताच व्हीलचेअर वरून फिरवूनही आणलं. माझ्याबद्दल काही नाही. नाही तुझ्याबद्दल काही नाही बोलला. तू ते अंबाबाईचं कुंकू लावलंस ना त्यांना? अगं ते नाही लावायला जमलं. का प्रिया? अगं ते मंजिरी ते कुंकू तू आणलंयस हे सांगितल्यावर ते त्यांनी झटकून दिलं,
खाली फेकलं आणि सगळं कुंकू पसरलं. नाही 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 प्रिया प्रिया प्लीज, हे बघ काही झालं तरी ते कुंकू त्यांना लाव, म्हणजे काही त्यांना सांग, काही समजा, माझी अंधश्रद्धा समजा हवं तर, पण पण प्लीज प्लीज काही करून ते कुंकू त्यांच्या कपाळी लाव. माझा माझा पूर्ण विश्वास आहे अंबाबाईच त्यांना या सगळ्यातून बाहेर काढेल. प्लीज प्लीज प्रिया. मंजिरी असा वेड्यासारखा हट्ट करू नकोस, हे बघ परिस्थिती समजून घे जर. नाही माझं माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की मी आणखी काही नाही बोलू शकणार आता हॉस्पिटलमध्ये. मी फोन ठेवते, बाय. प्रिया हॅलो. अगं बरं आहे आता साहेबांना. ताई साहेब, साहेबांनी आंबाबाईचा टिळा लावला नाही ना? नाही म्हणजे मीरा मला खूप भीती वाटते अगं. काळजी नका करू ताई साहेब, मनापासून देवीवर विश्वास ठेवा. आई अंबाबाई आपल्या साहेबांच्या पाठीशी उभी राहील. सत्यजीत साहेब. हा उजवीकडे फिरायचं असेल ना तर उजवा चाक घट्ट धरून ठेवा आणि डावा चाक फिरवा. हा क्या बात आहे, अरे वा तुम्ही तर एकदम एक्सपर्ट झालात अटीही इतक्या लवकर. वा 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 हे घ्या घ्या अव घ्या. तू मी तुमचा जुना मित्र. आता आपण एकाच बोटीचे प्रवासी नाही का? हा तसं फार आधीपासूनच आपण मंजिरी नावाच्या बोटीचे सहप्रवासी होते. नाही तिनेच मला हे सांगितलं तुमचं असं झालेलं. तुम्हाला सांगतो खोटं नाही बोलत शपथ. जेव्हा कळलं ना डोळ्यातून पाणी आलो. खरं मला राहुलच नाही, म्हटलं तिकडे जगाची उलथापालथ झाली ना तरी सुद्धा चालेल, पण मी तुम्हाला भेटायला येणार. मी तुम्हाला भेटलंच पाहिजे. मग काय म्हणतायत डॉक्टर, म्हणजे बरे व्हायचे काही चान्सेस आहेत की असंच आयुष्यभर आमच्यासारखं? आमचं एक वेगळं आहे म्हणजे माझी गोष्ट वेगळी आहे. माझी एक ठीक आहे, मी काठी टेकवत टेकवत का होईना इकडे तिकडे जाऊ येऊ शकतो, तुम्हाला येऊन भेटू शकतो. पण तुमचं म्हणजे हे अवघड होऊन बसले हो. जाम अवघड होऊन बसले. अरे वा दबा. अरे वा घरनं डबा पाठवलेला दिसतोय वाटत. अरे वा क्या वा रे थालीपीठ आणि तेही घरच. सॉरी आय एक्स्ट्रीमली सॉरी, हे तुमच्या वाटेचं असेल नाही पण काय करणार, थालीपीठ म्हणजे माझं वीक पॉइंट आहे हो. आणि तेही घरचं म्हटल्यानंतर असं कसं सोडेल ना मी. हा आता माझ्या वाटेचं एवढं सगळं तुम्ही घेतलंय म्हटल्यानंतर तुमच्या वाटेच्या थालीपीठाचा एक घास खाल्ला तर काय हरकत आहे? हा काय हरकत आहे का? नाही ना. माझे पाय निकामी झाले असले तरी माझ्या हातात तेवढंच बळ आहे. मागे गळा कसा आवळला होता ते आठवते ना रे कुत्र्या. सत्यजितराव कुठल्या आठवणी सांगताय सत्यजितराव? हा दात पडलेल्या वाघाने कितीही डरकाय फोडल्या तरी तो काही करू शकत नाही, कळ ना सत्यजित. तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही,
माझं काही बिघडू शकत नाहीस तू, आणि असेल ना तुझ्यात दम तर ये, मी तुझ्यासमोर हा असा उभा आहे। अरे तू माझा गळा दाबणं तर लांबचीच गोष्ट, माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाहीस तू, इतकी लाचार अवस्था झाली तुझी। अरे इतकी लाचार अवस्था झाली ना तुझी की इथे आता तुझ्या समोर तुझ्या बायकोला मंजिरीला मी मिठी मारेल। अरे इतकी लाचार अवस्था झाली ना तुझी की इथे आता तुझ्या समोर तुझ्या बायकोला मंजिरीला मी मिठी मारेल। पकड़ पकड़ पकड़ा सत्यजित राव, तुम्ही किती फुदकलात ना तरी तुमचा शेवट हा असाच होणार आहे। आणि हो, जमिनीवर लोळणाऱ्या किड्यांवर मी थुंकत सुद्धा नाही। आशीष, तू इथे कसा आलास? स्वतःच्या पायावर का आलायस इथे? तसं काय ना प्रिया, दुष्काळ पडला होता म्हणून विहीर शोधायला आलो इथे। हे नीट बोलायचं माझ्याशी। ओके ठीक आहे, नीट बोलतो हा मॅडम। हा तू सत्यजितला भेटायला गेला होतास? हो, तुझ्या आणि माझ्या प्रेमसंबंधांबद्दल सांगायला गेलो होतो त्याला। आई अम्मे, कुठल्याही संकटातून मार्ग दाखवणारी तूच आहेस आणि आशीर्वाद देणारी सुद्धा तूच। तुझ्याशिवाय आता दुसरा कुठलाच आधार नाही आई मला। आई नकळतपणे यांच्याकडून तुझा अपमान झाला असेल पण मी माफी मागते तुझी, माफ कर। पण आई, आई तुझी कृपा यांच्यावर कायम ठेव, कधीच अंतर नको देऊ, अंतर नको देऊ। सत्यजीत, नाही नको, तू जा, मी थांबते घरीच। का? पण आपल्याला तिथे असायला हवं। माझ्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही मधुरा। दी, आपण तिकडे जाऊन डॉक्टरांचा फॉलोअप घ्यायला नको का?
जीजूंचं काय पथ्य पाणी आहे हे विचारून नीट समजून घ्यायला नको का? नाही नको. अगं प्रिया आहे ना तिकडे, ती सांभाळेल सगळं नीट. दी, तुला आवडणार नाही कदाचित, पण मी खरं बोलते, त्या प्रियापासून जरा सावध राहा. काय काहीतरीच काय बोलतेस मधुरा? काहीतरी नाही ताई, पण मला तिची इंटेन्शन्स ठीक नाही वाटत. तिच्या त्या गोड गोंडस चेहऱ्यामागे काहीतरी वेगळाच चेहरा लपलाय असं मला सारखं वाटतंय ताई. खरंच मधुरा, तू काय बोलतेस तुला कळतंय का? या घरात जिथे कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला, अशी एकही व्यक्ती नाही जिच्याकडे मी आधार म्हणून बघू शकेन, अशा या घरात फक्त प्रिया आहे जी मला समजून घेऊ शकते. प्रत्येक वादळात तिने मला मदत केली उभं राहायला. नाही, पण ते वादळ उभी करणारी तीच असेल कदाचित. मधुरा प्लीज, मला तुला पटवून देता येत नाही कदाचित, पण दी प्लीज मागचा पुढचा नीट विचार कर, तुझं तुलाच कळेल. मधुरा, आपल्या माणसांवर संशय घेणं हा विचार नाही, हा अविचार आहे. आणि आपलं घर आधीच त्या अविश्वासाच्या आगीत जळत आहे. बस, या विषयावर मला आणखी काही बोलायचं नाही आहे.